तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत। मी सगळे लोक मुंबई बेस आहात, तुम्हा सगळ्यांचं ग्राउंड मुंबई आहे आणि मुंबईकरांच्या सगळ्या जनतेसाठी आज अत्यंत आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे। तुम्ही बघत असाल माझ्या सोबत मुंबईतले 1890 पासून मुंबईकरांची सेवा करणारे डबेवाले बंधू बसलेले आहेत। आपल्या सगळ्यांना याची पण कल्पना आहे की गेल्या कित्येक वर्षापासून डबेवाले बंधूंची ही मागणी होती की त्यांना राहण्याची व्यवस्था व्हावी। मागच्या अधिवेशनामध्ये मी या विषयावरती एक लक्षवेधी मांडली होती आणि त्या लक्षवेधीचं उत्तर देताना सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी उत्तर दिलं होतं की आम्ही या विषयामध्ये ठोस पाऊल उचलून निर्णय करू। ओ स्वप्न, ही त्रासदायक गुडघेदुखी। आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। आणि आज मी तुम्हा सगळ्यांना अत्यंत आनंदाने सांगू इच्छितो की मेघदूत बंगल्यावर माननीय देवेंद्रजींनी हाऊसिंगच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांची मीटिंग करून डबेवाले बंधूंना मुंबईमध्ये अफोर्डेबल हाऊसिंगच्या अंतर्गत घरं देण्याचा निर्णय केलेला आहे। या संबंधामध्ये एक टाईम बाउंड प्रोग्राम पण ठरवला आहे। 15 दिवसाच्या आत या विषयातलं डॉक्युमेंटेशन आम्ही पूर्ण करणार आहोत। सरकारला आम्ही डबेवाल्यांच्या माध्यमातून जी आमच्याकडला डेटा आहे तो डेटा आम्ही सरकारला सुपूर्द करू। आपल्या सगळ्यांची कल्पना आहे की डबेवाले बंधू जी सेवा करतात ती रेल्वेच्या 3 लाईनवर प्रामुख्याने करतात, हार्बरला करतात, सेंट्रलला करतात, वेस्टर्नला करतात। त्याप्रमाणे त्यांची राहण्याची जर व्यवस्था आपण करू शकलो तर त्यांना मुंबईकरांना सेवा देणं सोपं जाईल। आपल्या सगळ्यांना याची पण कल्पना आहे की कोरोनाच्या पूर्वी डबेवाले बंधूंची संख्या जवळपास 50,000 घरामध्ये होती आणि हळूहळू ती दुर्दैवाने कोरोनानंतर कमी होत गेली। आता पुन्हा जसं जनजीवन मार्गावर येत आहे तसं डबेवाले बंधूसुद्धा ही सेवा अधिक संख्येने वाढवण्याचा प्रयत्न करतात आहेत। आम्ही सरकारच्या वतीने या सगळ्या लोकांना अफोर्डेबल हाऊसिंगच्या अंतर्गत एक स्कीम करून घरं देण्याचा निर्णय केलेला आहे। मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा अत्यंत मनापासून आभारी आहे, कारण ही मुंबईकरांची तहान होती आणि प्रामुख्याने डबेवाल्यांची अत्यंत महत्त्वाची मागणी होती की 1890 पासून ही डबेवाली संस्था आणि डबेवाले बंधू मुंबईकरांची सेवा करतात आहे। आपल्याला याची पण कल्पना असेल की डबेवाला भवन असं एक छोटीशी इमारत ही सुद्धा मुंबईमध्ये आहे। मी माझ्या आमदार निधीच्या माध्यमातून आणि विशेष प्रयत्नातून ते डबेवाला भवन एक आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जाचं व्हावं, कारण मुंबईकरांना याची कल्पना आहे की Sigma 6 हे डबेवाला बंधूंच्या मॅनेजमेंटला मिळालेलं आहे। आपल्याला याची पण कल्पना आहे की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा डबेवाल्यांच्या मॅनेजमेंटवरती रिसर्च होतो। जगभरातले मॅनेजमेंटवर अभ्यास करणारे लोक डबेवाले बंधूंच्या मॅनेजमेंटचा अभ्यास करायला येतात आणि अशा सगळ्या गोष्टी होण्यासाठी म्हणून डबेवाला भवनसुद्धा तेवढ्या दर्जाचं व्हावं असा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आज मुंबईकरांना अत्यंत आनंदाची बातमी आहे की डबेवाला बंधूंना त्यांचं हक्काचं घर मिळावं यासाठीचा शासनाने निर्णय केलेला आहे। माझ्यासोबत माननीय उल्हासजी या संस्थेचे प्रमुख आहेत, म्हणजे रामदासजी ही जी सोसायटी आहे त्याचे प्रमुख आहेत। मी माननीय उल्हासजींना विनंती करतो तुम्ही 2 मिनिटं बोला। प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो आज निर्णय घेतलेला डबेवाल्यांबद्दल त्याबद्दल आमच्या पूर्ण संघटनेच्या वतीने आणि या मागणीला याच्यापर्यंत पोहोचवणारे माननीय श्री आमदार श्रीकांतजी भारती यांचा आमच्या पूर्ण संघटनेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो। आणि आमची मागणी जवळजवळ 24 ते 25 वर्षे झाली या डबेवाल्यांना मुंबईमध्ये हक्काची घरं भेटावी यासाठी आत्तापर्यंत आम्ही पाठलाग करत होतो, पण या गोष्टीला कुठंतरी आज यश आलेलं आहे। त्याबद्दल आम्ही डबेवाल्यामध्ये जे कामगार आहे ह्या बाबतीमध्ये आम्ही पूर्णतः खुश आहोत आणि या सर्वांच्या आमच्या पूर्ण कामगाराच्या वतीनं पुन्हा एकदा मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री
माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि आमदार माननीय श्रीकांतजी भारतीय साहेब यांचं पूर्ण कामगारांच्या वतीने आम्ही खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. आज या याच्यातली बैठकून एक निर्णय झाला की डबेवाल्यांना घरं द्यायची, मग ती अफोर्डेबल असली पाहिजे. ते म्हणजे म्हाडा सिडको महसूलकडनं जागा घेऊन येऊ शकतं का, याचं डिटेलिंग यानंतरच्या काळामध्ये केलं जाईल. अफोर्डेबल घर असलं पाहिजे आणि डबेवाले बंधूंना जी सेवा द्यायची आहे त्यासाठी ते सोयीचं असलं पाहिजे असा त्यात विचार. असं आहे की मुळामध्ये कोरोनाच्या पूर्वी ही एक सायझेबल संख्या होती. आता ज्या लोकांनी कोरोनाच्या पूर्वीपर्यंत सेवा केली त्याही लोकांना आम्ही यामध्ये घेणार आहोत, कारण जोपर्यंत त्यांना घर मिळणार नाही तोपर्यंत ते अधिक आश्वस्त होऊन त्याची सेवा देणार नाही. त्यामुळे त्याच्यातला स्पेसिफिक फिगर आता आम्ही या नंतरच्या काळामध्ये आयडेंटिफाय करतो आहे, पण माझा अंदाज आहे जवळपास एक 5,000 लोक याच्यामध्ये आहेत. मुळामध्ये 1860 ही परंपरा मुंबईमध्ये विकसित आहे. ही एक ऑफिशियल ऑथेंटिक ट्रस्ट आहे, सोसायटी आहे. त्यांचे रीतसर मेंबर आहेत, त्यांचं आयडेंटिटी कार्ड आहे, त्यांची एक ऑथेंटिसिटी आहे. अशाच लोकांना या अफोर्डेबल गृहनिर्माण त्याच्यात मिळणार. मुळामध्ये हे सरकार संवेदनशील सरकार आहे. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी हा विषय अत्यंत संवेदनशीलतेने घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये डबेवाला बंधूंना घर मिळणे हा पहिला निर्णय आहे. मग ते अफोर्डेबल होईल याचासुद्धा शासन आपला विचार करेल आणि त्यासाठी शासन आपली भूमिका पण वठवणार आहे. स्वाभाविकपणे अगोदरची 50 होती आणि ते 15 आणली, याचा अर्थ असा की सरकारने संवेदनशील होऊन याचा विचार केला. असाच विचार डबेवाल्या बंधूंच्या निवासस्थानासंबंधात होणार आहे. विकासाचा ध्यास म्हणजे